नाशिक जिल्ह्यातील वाघड धरण। हे धरण दिंडोरी तालुक्यातील वाघड गावाजवळ आहे। वाघड हे धरण दिंडोरी शहरापासून 13 किलोमीटर अंतरावर आहे। हे धरण नाशिक शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे। वाघड हे धरण कोळवण या नदीवर बांधण्यात आलेले आहे। कोळवण ही नदी कादवा नदीची उपनदी तसेच कादवा ही गोदावरीची उपनदी आहे। वाघड हे धरण 1979 साली बांधण्यात आलेले आहे। वाघड धरणाची उंची 45.6 मीटर म्हणजेच 150 फूट आहे। वाघड धरणाची लांबी 952 मीटर म्हणजेच 3123 फूट आहे। वाघड या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 2.77 TMC म्हणजेच 2770 दशलक्ष घनफूट इतकी आहे।